मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी आणखी एक झणझणीत अशी नॉनव्हेज ची रेसिपी घेऊन आले आहे, मोरी मटन. मोरीया माशाला शार्क फिश असंही म्हटलं जातं. चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. मोरी माशाचं कालवण बनवण्यासाठी इथे मी घेतलंय ही 1 किलो मोरी मासा आहे. याला शार्क फिश असंही म्हटलं जातं किंवा याला मुशी म्हणतात. तर आमच्या कोकणामध्ये याला मोरी असं म्हटलं जातं. तर ही स्वच्छ धुवून घ्यायची. याला थोडासा असा वेगळा वास येतो, त्यासाठी ही स्वच्छ करताना याला गरम पाण्याने 2 ते 3 वेळा तुम्ही स्वच्छ धुवून घ्या. ही 1 किलो आहे. 1 किलो मोरी माशासाठी इथे मी घेतलंय 1 वाटी सुकं खोबरं, 1 वाटी ओलं खोबरं. तुम्हाला जर ओलं खोबरं वापरायचं नसेल तर तुम्ही पूर्ण सुकं खोबरंही घेतलं एवढंच तरी चालेल. मसाल्यांमध्ये वाटण तयार करण्यासाठी इथे मी घेतलंय 2 मोठे एवढ्या आकाराचे मी कांदे घेतले आहेत मोठे. त्यातील 1 कांदा मी असा उभा चिरून घेतलाय भाजून घेण्यासाठी. हा आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे बारीक चिरून. 2 टेबलस्पून मी इथे घेतलाय मालवणी मसाला. तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी लाल तिखट वापरू शकता. चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट, 1/2 चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर आणि इथे मी 4 ते 5 कोकम घेतलेले आहे. चला तर आपण हे कालवण बनवण्यासाठी वाटण तयार करूया. आता आपल्याला ओलं खोबरं, सुखं खोबरं आणि कांदा खरपूस भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी एक लोखंडी तवा गरम करायला ठेवलाय. यामध्ये आपल्याला 1-2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आणि सुरुवातीला आपण जो कांदा घेतलाय तो फ्राय करून घेऊया. हा कांदा मऊ पडलेला आहे, याला गुलाबी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला यामध्ये या कांद्यासोबत जे आपण ओलं खोबरं घेतलं होतं ते रोस्ट करून घ्यायचं आहे. आता हे ओलं खोबरं आणि कांदा व्यवस्थित मी खरपूस भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे कांदा आणि खोबरं खरपूस भाजून झालेले आहे, हे मी आता काढून घेते आणि याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून सुकं खोबरंही मी अशाच पद्धतीने खरपूस भाजून घेते. हे सुकं खोबरंही खरपूस भाजून घेतलेलं आहे, यालाही मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. हे सर्व मी व्यवस्थित खरपूस असं ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. याला आता आपल्याला थंड करायचं आहे आणि नंतर याचं मिक्सरमधून आपल्याला वाटण करायचं आहे. भाजून घेतलेलं कांदा खोबरं थंड झालंय. आता मी याला मिक्सरमध्ये काढून घेते. याचं आपल्याला थोडंसं पाणी टाकून वाटण करून घ्यायचं आहे. या वाटणासोबत आपल्याला जो आपण मालवणी मसाला घेतलाय त्यातील 1/2 जो मसाला आहे तो या खोबऱ्यासोबत वाटून घ्यायचा. हा उरलेला मी नंतर वापरणार आहे. मिक्सर मधून हे मी मोरी कालवण्यासाठी वाटण असं जास्त बारीक नाही जास्त जाड नाही असं ठेवून वाटून घेतलंय. आता मी तुम्हाला याची ग्रेव्ही कशी बनवायची ते दाखवते. इथे मी कढई गरम करून घेतली आहे. यात आता मी 2 चमचे तेल ऍड करते. यामध्ये आता आपल्याला जो अख्खा मोठा कांदा घेतला होता तो मी असा बारीक चिरून घेतलाय, तो मी आता या तेलामध्ये टाकून फ्राय करून घेते. कांदा चांगला मऊ पडेपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा लवकर फ्राय होण्यासाठी मी यामध्ये अगदी थोडस चिमूटभर मीठ ऍड करते आणि हा कांदा मी व्यवस्थित असा फ्राय करून घेते. कांदा तर व्यवस्थित ब्राऊन झालाय. आता मी यामध्ये आलं लसूण पेस्ट घेतली होती ती ऍड करते. आलं लसूणचा कच्चटपणा जाईपर्यंत आपल्याला यालाही कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे. आलं लसणाची पेस्टही मी व्यवस्थित परतून घेतली आहे. आता मी गॅस बारीक करते आणि यामध्ये मी
जो वाटण वाटताना मी थोडासा उरलेला मसाला माझा साईडला ठेवला होता तो ऍड करते. मसाला परतवेळी गॅस बारीक ठेवायचा नाही तर मसाला करपण्याची शक्यता असते. यामध्येच मी हळद, गरम मसाला हे सुद्धा ऍड करून हेही या कांद्यासोबत थोडस मिक्स करून घेते. मसाले आपल्याला अगदी थोडस परतून घ्यायचे आहे, जास्त करपू द्यायचे नाहीये. आणि यात आपल्याला जी आपण मोरी मासा घेतला होता तोही या मसाल्यासोबत आपल्याला परतून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवर ही मोरी आपल्याला मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे. ही मोरी मी 2 मिनिटं मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घेतली आहे. यामध्ये आता आपल्याला जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं आणि कांद्याचं ते ऍड करायचं आहे. वाटण ऍड करून झाल्यावर याला एकदा व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी ऍड करायचं आहे. वाटण लावलेल्या मिक्सरमध्येच मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ऍड केलंय आणि ते मी आता यामध्ये ऍड करते. पाणी ऍड केल्यावर याला अलगद असं मिक्स करून घ्यायचं. मी यामध्ये अजून थोडस पाणी ऍड करते. पाणी ऍड करते वेळी आपल्याला यामध्ये वरून जेव्हा आपण पाणी ऍड करतो ते थोडं गरम पाणी ऍड करायचं. पाणी ऍड केल्यावर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. कांदा फ्राय करते वेळी आपण थोडस मीठ ऍड केलं होतं, आता मी यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करते. थोडस मिक्स करून यावर आता आपल्याला झाकण ठेवून हे 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. मी आता याला उकळी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत, मी याला चेक करते. व्यवस्थित उकळी आलेली आहे. जो हा मासा आहे तोही व्यवस्थित शिजलाय, मी चेक करते त्याला. हा जो मासा आहे तोही व्यवस्थित शिजलेला आहे. आता मी यामध्ये जी आमसुलं घेतली होती ती ऍड करते. आमसुलं टाकल्यावर याला थोडस मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा याला 2 मिनिटं उकळी करायची आणि गॅस बंद करायचा. कोकम टाकून 2 मिनिटं झाली आहेत. ही आता आपली ग्रेव्ही व्यवस्थित परफेक्ट रेडी आहे. याला वरून मी थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकते. गॅस बंद करायचा आणि ही आता आपली ग्रेव्ही खाण्यासाठी रेडी आहे. ही टेस्टी आणि झणझणीत अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जे पूर्णपणे फ्री आहे. आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.